15 फेब्रुवारी उर्दू दिनानिमित्त गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदात माजी महापौर UN बेर्या यांनी पत्रकार परिषदात दिली. या संदर्भात सविस्तर बोलताना म्हणाले की अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समिती ज्या होती ना 15 फेब्रुवारी हा उर्दू दिन आहे आणि त्या दिनाचं औचित्य साधून आपण दरवर्षी नॉन उर्दू भाषिकातून उर्दू भाषा अवगत करणाऱ्या एका मान्यवराला आपण उर्दू मित्र म्हणून सन्मानित करतो. यावर्षी उर्दू मित्र म्हणून हेमंत नारायण कुलकर्णी यांना तो पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उर्दू शिक्षण क्षेत्रात आणि साहित्य क्षेत्रात जे उल्लेखनीय काम करतात त्यांना देखील दरवर्षी जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे जुनेद अब्दुल करीम शेख यांना तर साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल सय्यद बशीर अहमद सय्यद यांना पुरस्कार देऊन 15 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6:30 बेरिया एज्युकेशनल हॉल येथे त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी हनुमंतू जाधववर आणि महानगरपालिकेचे सह आयुक्त संदीप कारंजे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.